लॉकडाऊनच्या चौथ्या सत्रातही विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या आणि संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखा आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यात आज दिवसभरात राबवण्यात आलेल्या मोहिमेत दोनशे एकोणचाळीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि तेहतीस हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरी नियम मोडणाऱ्या आणि अनावश्यकरित्या रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे आज दिवसभरात दोनशे एकोणचाळीस वाहनांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून तेहतीस हजार नऊशे रुपये इतका दंड वसूल करण्यात आला त्यामध्ये शहरातील सत्त्याण्णव वाहनांचा समावेश आहे तर शहर वगळता जिल्ह्यात एकशे बेचाळीस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे यापुढेही दररोज ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं जिल्हा प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेनं स्पष्ट केलंय